गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीनशे कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते बांधले शिवबंधन रविवारी दुपारी नक्षत्र लॉन इथं कार्यकर्ता मेळावा संपन्न शिवसेना प्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हातानं शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला नक्षत्र लॉन इथं रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता खासदार संजय राऊत हे आले होते त्यानिमित्तानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वर्गीय आमदार अनिल भैया राठोड आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांना मानणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिववंदन बांधून घेतले आणि भगवा पंचा परिधान करून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी व्यासपीठावर शिवसेना नगर दक्षिण संपर्क प्रमुख आमदार सुनील काळे शहर प्रमुख संभाजी कदम प्रथम महापौर भगवान फुलसुंदर महापौर सौरोणी शेंडगे प्रमुख राजेंद्र दळवी युवा सेना प्रदेश सहचिव विक्रम राठोड शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अशोक पारधे रुपेश गायकवाड साजिद सय्यद अमोल पाडळे अन्सार शेख पोपट रोकडे राजू शिंदे प्रकाश गाडे सचिन साळवे सागर रोकडे सागर पारधे संतोष साळवे सोनू सय्यद आदी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला शिवसेनेचे विचार आणि तत्व आपल्याला पटलेले असून संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे आमदार भैया राठोड यांच्याप्रमाणे आपण पक्षात राहून पक्षाची धोरण राबू पक्ष तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करू तसंच पक्षवाढीसाठी प्रयत्न करू असा निश्चय या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला खासदार संजय राऊत हे नगर शहराच्या दौऱ्यावर येत असल्याचं समजताच गिरीश जाधव यांनी नगरमधील तळागाळातील गोरगरीब जनतेची मदत करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करून त्यांना पक्षात घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले विविध भागात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना पक्षाची आणि उद्देश समजावून सांगितला घेण्यासाठी त्यांचं मन वळवलं त्यांच्या या प्रयत्नांना आलेलं यश पाहता या कार्यकर्ता मेळाव्याला गिरीश जाधव समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार संजय राऊत हो। संपर्क प्रमुख आमदार शिंदे यांनी गिरीश जाधव यांच्या पक्षवाढीच्या कार्याची जाहीरपणे आणि खासगी चर्चेत विशेष प्रशंसा केली नगर शहर आणि जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी आपला जास्तीत जास्त वेळ आपण देणार असून या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्नरत राहून संजय राऊत यांनी आपल्या भाषणात दिलेल्या आदेशानुसार नगर शहरासह जिल्ह्यात तीन ते चार आमदार निवडून आणणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराचे लाईफ मेट्रो न्यूज अहमदनगर